कोरोनाच्या संकटानंतर नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी दिवाळी फटाके मुक्त साजरे होण्याच्या उद्देशानं पीपल्स हेल्पलाईन भारतीय जनसंसदच्या वतीने शहरातील दिल्ली गेट वेसीसमोर फटाका जनता बॅन अभियान राबवण्यात आलं. नागरिकांना फटाके न वाजवता दिवाळी साजरी करण्याचं आवाहन करून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर फटाका जनता बॅनचे स्टिकर लावून जनजागृती करण्यात आली. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून फटाका जनता बॅन अभियानाची सुरुवात करण्यात आली. घराघरात आणि देशभरात फटाका वॉरियर्स, फटाका मुक्त आणि कोरोनामुक्त दिवाळीच्या यावेळी घोषणा देण्यात आल्या. या जनजागृती अभियानात ॲडव्होकेट कारभारी गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग, पर्यावरणप्रेमी नाना डोंगरे, रईस शेख, सुधीर भद्रे, अशोक भोसले, दिलीप जाधव, पोपट भोसले, शाहीर कान्हू सुंबे, राक्षी प्रजापती, ज्ञानदेव चांदणे आदी सहभागी झाले होते. चीन आणि रशियामध्ये कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. भारतात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना होऊन गेलेल्या अनेक नागरिकांना श्वसन आणि थकव्याचा त्रास जाणवतोय. नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी दिवाळी फटाके मुक्त साजरे होण्याच्या उद्देशानं फटाका जनता बॅन अभियान जारी करण्यात आलं. फटाक्यांच्या धुरामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यास पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती उद्भवून जीवावर बेतण्याची शक्यता असल्याचं संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं. तर ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी फटाके वाजवू नयेत असं आवाहनही करण्यात आलं. फटाक्यांच्या प्रदूषणानं कोरोनाची तिसऱ्या लाटेला निमंत्रण देण्यासारखं आहे. घराघरात मुलांसह त्यांच्या पालकांनी मनाचा मोठेपणा दाखवून कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन सर्वांच्या सुदृढ आरोग्यासाठी दिवाळी फटाकामुक्त साजरी केली पाहिजे. देशभरात फटाका वॉरियर्स लढल्याशिवाय प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी होऊ शकणार नाही. यासाठी फटाका वॉरियर्स आपली भूमिका चोखपणे बजावणार आहेत. काही उत्साही लोक फटाके विक्रीसाठी आणि नफा मिळवण्यासाठी जनतेमध्ये वेगळा प्रचार करीत असल्याचंही गवळी यांनी सांगितलं. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर. संपूर्ण जगभर आणि देशामध्ये कोरोनाने गेली 16 महिने हायदोस सुरू ठेवला. आता कोरोनाचं जे काही लाट आहे ती काही प्रमाणामध्ये भारतात जरी थांबली असली, चीन आणि रशियामध्ये परत एकदा या कोरोनाने डोकं वर केलेलं आहे. अशा वेळेत आपल्या देशामध्ये आपण दिवाळी साजरी करतो. या कोरोनानंतर दिवाळी आनंदात गेली पाहिजे आणि जे कोरोनाग्रस्त लोक आहेत, जे जगले, त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होता कामा नये म्हणून या वर्षाची दिवाळी फटाकामुक्त दिवाळी, कोरोनामुक्त दिवाळी अशा प्रकारची भूमिका जनतेने घेतली आणि म्हणून नगरच्या पुढाकारातून संपूर्ण देशामध्ये फटाका जनता बॅन लागू करण्यात आलेला आहे. घराघरात आणि देशभरात फटाका वॉरियर्स तयार झालेले आहेत आणि फटाका वाजवला जाणार नाही. धन्यवाद. रोग आहेत देशामध्ये आणि अजून ध्वनी प्रदूषण करून या देशाला अजून रोगराही का बनवायचं. आधी अजूनही ध्वनी प्रदूषण आणि हृदयाला त्रास होतो, दुरही पण त्रास होतो, अजून फटाके उडवतील आणि अजून त्रास होईल. यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. स्टिकर लावलेले आहेत, गाड्यांवर लावलेले आहेत, त्यांनी सहभागी झालेले आहे. एवढंच मला मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असतं. दिवाळीचा आनंद साजरा करत असताना प्रदूषण मुक्त अशी दिवाळी साजरी करावी. त्याचबरोबर कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाचे सर्व बाण पाडून दिवाळी साजरी करावी. कोरोना पुन्हा वाढणार नाही याची दखल सर्वांनी घ्यावी. आपण पाहिलं मागच्या 2 वर्षांमध्ये प्रदूषण कमी झाल्यामुळे पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळालं. चांगल्या पद्धतीचं पाऊसमान या संपूर्ण कालखंडामध्ये झालं आणि जवळजवळ बऱ्यापैकी दुष्काळ हटला. हे प्रदूषण कमी करणारे फटाके वाजवण्यात यावे. फटाके पूर्णपणे बंद करावे असावी म्हणत नाही, पण आनंद मिळवत असताना मोठ्या प्रमाणावर होणारं प्रदूषण कसं थांबवता येईल. प्रदूषण न करता दिवाळी कशी साजरी करता येईल आपण पाहिलं पाहिजे. स्टिकर लावले आज या ठिकाणी फटाका मुक्ती प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी प्रत्येक वाहनांवरती स्टिकर्स लोकांमध्ये जनजागृती करण्यात आलेली. ज्या लोकांनी याला मान्यता दिली त्या लोकांच्याच वाहनांवरती स्टिकर लावण्यात आली आणि लोकांनी मोठ्या प्रमाणावर याला उत्स्फूर्तचा प्रतिसाद दिला. प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी झाली पाहिजे ही भूमिका अनेक लोकांनी या ठिकाणी बोलून दाखवली व आवर्जून त्यांनी आपल्या वाहनाला स्टिकर्स दिलेले.